आज देखील सर्वेक्षण होणार होतं, पण आता देखील आंदोलनाचा सगळी भूमिका पाहायला मिळते. एक गोष्ट अशी आहे की हाच प्रकार ज्यावेळेला एनरॉन येत होतं कोकणामध्ये त्यावेळेला बघायला मिळालेला होता, आणि प्रत्यक्षात मात्र एनरॉन आल्यानंतर त्याचा काही परिणाम झालेला नव्हता. तर या प्रकल्पाच्या संदर्भात सुद्धा असा काही प्रकार परिणाम होणार नसेल तर ती माहिती जनतेसमोर येणं आवश्यक असतं. आणि इतर अनेक पक्ष आहेत आणि संघटना आहेत की ज्या आंदोलनामध्ये जास्त विश्वास ठेवतात बोलण्यापेक्षा, आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की या लोकांना विश्वासात घेण्याची जी आवश्यकता आहे ती केली तर बऱ्याच प्रमाणामध्ये लोकांच्यामध्ये जो एक संभ्रम झालेला आहे की रिफायनरी झाल्यानंतर तिथल्या आंब्याच्या पिकावर परिणाम होईल, विशेषतः आंबा काजू ही जी काही महत्त्वाची पिकं आहेत ह्याच्यावर परिणाम होईल, किंवा त्यातून जे पाणी सोडलं जातं ह्या पाण्याच्या माध्यमातून मासेमारीवर परिणाम होईल, असा जर काही गैरसमज असेल तर तो दूर केला पाहिजे. कारण अशाच तऱ्हेचं आंदोलन झालं, एनरॉनचा प्रकल्प पुढे ढकलला आणि त्याच्यामुळे पुढे ढकलल्यानंतर त्या प्रकल्पाचं आर्थिक गणितसुद्धा चुकत जातं, आणि एक असा प्रकल्प ज्याने कोकणचा काय पालट केला असता तो सुद्धा प्रकल्प आज बंद पडलेला आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की याची योग्य ती माहिती लोकांच्यापर्यंत पोचली तर विरोध कमी होऊ शकतो. हे सर्वेक्षण माझ्या एक तर माझ्या माहितीप्रमाणे ग्रीन रिफायनरी आहे, आणि ग्रीन रिफायनरी हा एक वेगळा कन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये प्रदूषण नसतं अशा तऱ्हेचा तो प्रकल्प आहे. आणि कारण काय ते माझं डिपार्टमेंट नाही त्याच्यामुळे मी अधिकची माहिती सांगू शकणार नाही, परंतु ग्रीन रिफायनरी आहे एवढं मला निश्चितपणे माहिती आहे. बघा, विरोध करत असताना प्रत्येक गोष्टीला विरोध होतो. समृद्धी महामार्गाला विरोध कोणी केला आपल्याला माहिती आहे, मेट्रोला विरोध कोणी केला आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे ही जी काय कुठलाही विकास होत असला तर त्याला विरोध करायचा, ही जी काय प्रवृत्ती आहे ही कुठेतरी थांबली तरच महाराष्ट्राचा विकास होईल. अशी शक्यता असू शकते. मी आपल्याला सांगितलं की जर ग्रीन रिफायनरी असेल तर ग्रीन रिफायनरी म्हणजे काय, त्याचे विशेषतः जो कन्सर्न आहे लोकांचा तो आंबा आणि काजूवर काही परिणाम होणार का, कारण ती आमचे मेन क्रॉप्स आहेत. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की पॅडी ग्रोईंग एरिया आहे, पॅडीवर तर काही परिणाम होत नाही, परंतु हा परिणाम होणार आहे का, आणि तो होणार नसेल तर मग तो विरोधसुद्धा कमी होईल. कारण तिथे 1 लाखापेक्षा जास्त नोकऱ्या निर्माण होणार आहेत जे काय सांगण्यात येतं आज ते, आणि तशा तऱ्हेच्या नोकऱ्या निर्माण असतील तर त्याचं स्वागत कोकणामध्ये झालं पाहिजे. परिस्थिती बोलताय मात्र तिथल्या लोकांना माहिती नाही, तुम्ही माहिती सरकार मार्फत काही पोहोचवणार का सरकार म्हणून? आपण निश्चितपणे आम्ही तसा प्रयत्न करू, आणि मग लोकांना ती माहिती कळल्यानंतर लोकांचा विरोध सुद्धा कमी होईल. पारवर गावात 30 ते 40 गाड्या पोलिसांच्या सायरन वाजवून फिरतायत, लोकांवरती दहशतीचा प्रमाण निर्माण झालेला आहे मोठ्या प्रमाणात आहेत, नागरिक गाडी खाली झोपत आहेत, पत्रकारांना अडवलं जात आहे, संपूर्ण कायदा सुव्यवस्था या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला. एक गोष्ट अशी आहे की आंदोलन करत असताना ते आंदोलन सुद्धा शांततापूर्ण मार्गेच झालं पाहिजे. गाडीच्या समोर झोपणं वगैरे हा काय आंदोलनाचा प्रकार होऊ शकत नाही, कारण त्याच्यामधून एखाद्याचा जीव जाऊ शकतो. शेवटी जीव फार बहुमोल असतो, आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे काय मी आत्ता आपल्याला सांगितलं आहे त्याच्या बाबतीत ती माहिती व्यवस्थित कशी प्रदर्शित करता येईल याच्या संदर्भातल्या आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या अगोदर माहिती पोहोचवणं गरजेचं होतं, त्यानंतर सर्वे. मला असं वाटतं की पूर्वी माहिती पोहोचवलेली असेल, पोहोचवणार नाही असं बिलकुल नाही, परंतु आज तुम्ही समृद्धी महामार्गाचे फायदे बघता आणि समृद्धी महामार्गाच्या विरुद्ध किती मीटिंग झाल्या आहे मी माझ्या डोळ्याने बघितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा जो गैरसमज होता की त्यांना कमी पैसे मिळणार, ज्याला दूर झाला शेतकरी आनंदी झाले, आणि ते शेतकरी उग्र आंदोलन सुद्धा करत होते समृद्धीच्या संदर्भात सुद्धा, आणि हे कोण घडवतं हे आम्हाला माहिती आहे. आणि ते घडवणारी लोकं त्यांची जर निगेटिव्ह ॲटिट्यूड असेल आंदोलनं करायचं आणि त्याच्यावर राजकीय पोळी भाजून घ्यायची, याच्यापेक्षा लोकांना खरी माहिती दिली गेली पाहिजे. आणि जर त्याच्यामधून खरोखर आंब्यावर काही परिणाम होणार असेल तर आम्ही स्वतःला विरोध करतो. सांगायला मला कोणाचंही नाव घ्यायचं नाही.